हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक नियुक्ती देणारे रॅकेट प्रकरण मिटवण्यासाठी रात्रीतूनच सुनावणी, ऐकून थक्क व्हाल अशी ही बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना कायम पूर्ण अनुदानित मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात विशेष यंत्रणा काम करत आहे. खाजगी शिक्षण संस्था चालकांसह विभागातील काही कर्मचारी मान्यता प्रस्तावांचे रॅकेट चालवत असल्याची बाब पुढे येत आहे. कमळगाव येथील पात्र शिक्षकाऐवजी दुसऱ्या उमेदवारांना मान्यता दिल्याच्या प्रकारावरून ही बाब समोर येत असून कमळगाव येथील प्रकरण मिटवण्यासाठी रात्रीतून सुनावणी लावल्यानंतर तक्रारदाराने हा प्रकार हाणून पाडत शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणीची अट घातली आहे. कमळगाव येथील माध्यमिक शाळेत पात्र असलेल्या शिक्षकाऐवजी दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत संबंधित शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन आवाज उठवल्याने कार्यालयात सुरू असलेला गैरप्रकाराचे बिंग बाहेर आले. कमळगाव शाळेतील उपशिक्षक विनोद दोडे यांनी तक्रार दिल्यानंतर बुधवारी तारीख 30 रात्री तातडीने पत्र काढून आज तारीख 31 सकाळी 11 तक्रारदार आणि संबंधित शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. मुळात शिक्षणाधिकारी 3 दिवसापासून कार्यालयात नसताना कार्यालयात परस्पर सुनावणी उरकण्यात आल्याचा प्रकार सुरू होता. याबाबत तक्रारदाराने शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्यासमोरच सुनावणी व्हावी याचा आग्रह धरल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळी शिक्षण विभागातील काही लिपिकांनी आणि मुख्याध्यापकांनी दुपारी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. तो टेबल विशेष चर्चेत. माध्यमिक शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी येणाऱ्या प्रस्तावाचे काम सांभाळण्यासाठी कलेक्शन टेबल ठेवण्यात आला आहे. माध्यमिक विभागात पूर्णवेळ काम करण्यासाठी जळगाव शहरातील एका शिक्षण संस्थाचालकाने काही माणसांची नियुक्ती केली आहे. मान्यता प्रस्तावासंदर्भात हीच मंडळी निर्णय घेत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. 100% अनुदान असलेल्या जागेसाठी 2.5 ते 3 लाख रुपये आणि 20% मान्यता असलेल्या शिक्षक मान्यतेच्या आदेशासाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेतले जात असल्याचे या शिक्षकांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कलेक्शन टेबलप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभागातील कलेक्शन टेबलवर देखील अनेक वर्षापासून एकच लिपिक ठाण मांडून आहे हे विशेष. या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की माध्यमिक शिक्षणामध्ये मोठा गोड बंगाल या ठिकाणी दिसून येत आहे आणि शिक्षक नियुक्तीसाठी चक्क एक रॅकेटच या ठिकाणी उघड झालेलं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.